तर मित्रांनो आपल्याला फायनली एसी ट्रेन भेटलेली आहे, तुम्ही बघू शकता चालू केलं तर गुटखा खाणाऱ्यांना गुटखा खायला भेटणार नाही ट्रेन मधनं, पिचकारे मारा भेटणार नाही. हाँ ये सपोर्ट करूंगा भाई, सपोर्ट ठीक है, छोटा मोटा वही है, छोटा मोटा कोई नहीं था, सब सेम ही होते भाई. गाड़ी कितनी औसम है. हाँ वही तो. चलो भाई थैंक यू. पर तुझे मिलने को अच्छा लगा. ओके चलो भाई थैंक यू. आता ये भी अंकल है, वो भी बोल रहे कि तर चला मित्रांनो माझं नाव अक्षय शेडगे आणि मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं प्रथम स्वागत करतो. आणि आजची व्हिडिओ आहे एसी ट्रेनवरती, कारण की मी आज पहिल्यांदा सफर करणार आहे एसी ट्रेनमधला, म्हणजे लोकल एसी ट्रेन चालू आहे तुम्हाला माहिती आहे, त्याच्याने मी आज पहिल्यांदा प्रवास करणार आहे. ती जर्नी कशी होईल ती तुम्हाला मी आज दाखवणार आहे, तर तुम्ही चॅनलमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये बनून राहा. मित्रांनो आता मी मुंबई फोर्टला आहे आणि आता मी जाणार आहे चर्चगेट स्टेशनला, म्हणजे आता तुम्हाला एसी लोकल ट्रेनमध्ये काय एक्सपिरियन्स भेटतो तो तुम्हाला मी शेअर करणार आहे थोड्या टायमानंतर. आणि मित्रांनो एसी ट्रेनचा टायमिंग काय आहे, तिकीट प्राईस काय आहे आणि कोणत्या कोणत्या स्टेशनवरून थांबेल ते मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये पुरा सांगणार आहे, तर तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये बनून राहा. तर चला आपण जाऊ डायरेक्ट चर्चगेट स्टेशनला. आणि मित्रांनो आता 5 मिनिटांमध्ये मी चर्चगेट स्टेशनला पोहोचणार आहे, त्याच्यानंतर एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करणार आहे, तर व्हिडिओमध्ये बनून राहा. फिलहाल तो कुछ नाही चाहिए भाई, खाली ऐसे दिखाने के लिए आया था. हाँ भाई दिख जाएगा ना, टेंशन मत लो. क्या बोलना है? सबसे एकदम कम में मिलेगा. हाँ भाई बोलूंगा. तो गाइस सीएसटी का 4 नंबर ब्रिज है, क्या है गेट है, गेट है, तो भाई 4 नंबर गेट के इधर आना है अपने को और भाई ये दिखेंगे. कोई भी है, दूर आपका नाम बताओ ना भाई. मेरा मोहम्मद अफजल है. तो इनका नाम मोहम्मद अफजल है भाई, तो आ जाना इनकी शॉप पर, अभी भी आओ ठीक है. हाँ भाई. और आपका चैनल का नाम क्या है? अक्षय शेडगे. भाई को आप भी करोगे सब्सक्राइब? हाँ यही है. सपोर्ट करूंगा भाई, सपोर्ट करना आप करो सपोर्ट अक्षय. तर मित्रांनो यूट्यूब मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून सपोर्ट करताय, तर तुम्ही पण सबस्क्राइब करा, शेअर करा आणि सपोर्ट करा ठीक है. छोटा मोठा वही है, छोटा मोठा कोई नहीं था, सब सेम ही होते भाई. हाँ वही तो. चलो भाई थैंक यू. ओके चलो भाई थैंक यू. चलो भाई चलो भाई. तो गाइस अभी छोटे मोटे ब्लॉगर मिले थे वहां पर भी, तो मैं अभी जा रहा हूँ, म्हणजे आता छोटे मोठे ब्लॉगर भेटलेले तिथे पण. तर आता आम्ही जातो चर्चगेट स्टेशनला, आता जातो मी. तर त्यांनी सर्वांनी म्हणजे सबस्क्राईब केला, म्हणजे आपला काही एवढा मोठा चॅनल नाही आहे तरी पण दाखवला त्यांनी, सर्व बघले होते की तुझ्या चॅनलचं नाव काय, तरी मी दाखवलं आता चॅनलचं नाव. तर म्हणजे थोडी अशी खुशी झाली, म्हणजे थोडा म्हणजे कोणीतरी सपोर्ट करणार आहेत आणि तो 4 गोष्टी मला म्हणजे अशा बाहेरून थोड्या ऐकायला चांगल्या भेटल्या की थोडा चांगला वाटतो, म्हणजे आपण काहीतरी करत असतो ना तेव्हा. आता हे भी अंकल है, बोलतोय की मेरा भी दिखाओ ना. हां कितने का है अंकल? 40 का. अरे पास मेरे पास तो है अंकल यार, तो मैं बोल दूंगा. हाँ एक ले लो ना. अरे नहीं अंकल मेरे पास है ना, तो एक ले लो. अरे ये अंकल ऐसे घूमने आया था मैं, हे अंकल लेके क्या करूँ. अंकल बोल रहे थे कि ये भी दिखाओ, बाद में बोलने लगे कि अभी एक बैग है मेरे पास. का बैग है चाहता माझ्याकडे बैग है तो कैसा लगे मी बैग, बरोबर है ना. चला तर आपली एंट्री झालेली आहे आता चर्चगेट स्टेशनला. आणि पब्लिक मध्ये व्हिडिओ बनवायचा एक सुद्धा अलग असतो पब्लिक लोकांचं, म्हणजे तुम्ही बघू शकता कसे बघताय माझ्याकडे.
पब्लिक असे बघतो ना तसं काय म्हणजे वेगळाच काय घेऊन आलाय असं वाटतो पब्लिक लोकांना, असं वाटतो काय काय करतोय हा चुट्ट्या चुट्ट्या म्हणजे असतील आता मला. मित्रांनो, 40 मिनिटांनी एक ट्रेन होती ती पण कॅन्सल झाली. आता डायरेक्ट परत 30 मिनिटांनी ट्रेन आहे. आता बघूया ही ट्रेन नको कॅन्सल व्हायला, नाही तर पुरा प्लॅन फालतू माझा चौक. चर्चगेट स्टेशनला जाय कम से कम 1.5 तास झाला मला चर्चगेट स्टेशनला येऊन, पण काय फायदा नाही झाला. बघूया आता जर 5:02 ट्रेन आहे, जर 5:02 ट्रेन भेटली तर खूप चांगला होईल, कारण तुम्हाला दाखवायला भेटेल आणि आम्हाला बघायचं जाईल असं पण ट्रेनमध्ये. तर बघू येते आता ट्रेन. आ गई माल आ गया आ गया आ गया. तर मित्रांनो, आपल्याला फायनली एसी ट्रेन भेटलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि एसी ट्रेन म्हणजे एवढा काय खास विषय नाही, म्हणजे मेट्रो सारखीच आहे. तर तुम्ही बघा आता ही लांब आहे, आपण ह्या डोर मधला त्या डोर मध्ये जाऊ शकतो, म्हणजे ह्या डब्या एका डब्याच्या दुसऱ्या डब्यामध्ये आपण जाऊ शकतो, अशी मेट्रो ट्रेन आहे. तर मित्रांनो, मला फायनली एसी ट्रेन भेटलेली आहे आणि एसी ट्रेन साठी मित्रांनो कम से कम मी तरी पण 1.5 तास मी वेट केला त्या एसी ट्रेन साठी. आणि हा आता जस्ट एसी ट्रेन आलेली आहे आणि मी एसी ट्रेन मध्ये बसलेलो आहे. दादा, याचा रिव्ह्यू तुम्हाला 5 मिनिटांनंतर देणार आहे, कारण की एसी ट्रेन जेव्हा चालू होईल तेव्हा मी तुम्हाला याचा रिव्ह्यू देईन. मित्रांनो, बघू शकता तुम्ही आमची फायनली एसी ट्रेन आता चालू झालेली आहे. आणि हा एसी ट्रेनचा म्हणजे काय एवढा खास ही नाही, कारण की मेट्रो पेक्षाचा कॉस्ट पण जास्त आहे. कारण की मी आता चर्चगेटवर दादरला जायचं आहे, कारण ही प्राइस आहे तिकीटची 50 रुपये आहे. आणि म्हणजे ह्याची प्राईस वाढत असते. मला असं वाटतं मी इथं 5 किलोमीटरसाठी मला 50 रुपये माझे घेतलेले आहे. 5 किलोमीटर आहे दादर इथून, तर दादरचे मला वाटते म्हणजे 1 किलोमीटर मागे 10 रुपये तरी असतील असं मला वाटतं. आणि मित्रांनो, एसी ट्रेन म्हणजे याचे चांगले हे आहे, कारण की हे गेट ओपन नाही होऊ शकत एसी ट्रेनचे, बघू शकता. कारण की काय जण असतं ते गेटवरती लटकणारे जास्त असतात, छपरेगिरी करणारे जास्त असतात, तर छपरेगिरी करायला भेटणार नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे गुटखा खाण्याचे वांदे झालेत, कारण की ह्याची विंडो ओपन होणार नाही. मला बघू शकता ह्याची विंडो ओपन होणार नाही, कारण गुटखे खाणाऱ्यांची आता म्हणजे जर या ट्रेन जर सारख्या लोकं चालू केल्यात तर गुटखा खाणाऱ्यांना गुटखा खायला भेटणार नाही ट्रेन मधला, पिचकारे मारा भेटणार नाही. आणि मित्रांनो, ही ट्रेन आहे ना ही अगदी म्हणजे अशी मेट्रो सारखी बघायला भेटते, फक्त ही लोकल ट्रेन आहे, ती मेट्रो आहे. म्हणजे तुम्ही बघाल ह्या डब्यात मी ह्या डब्यामध्ये जाऊ शकतो, म्हणजे ह्या डब्यातून हा पहिला डब्बा आहे, आम्ही दुसऱ्या डब्यामध्ये जाऊ शकतो. म्हणजे ही लांब चढक अशी तुम्ही ट्रेन बघू शकता मेट्रो. म्हणजे आपण एक डब्यात दुसऱ्या डब्यात पण जाऊ शकतो. म्हणजे आजचा माझा पहिल्यांदा प्रवास करतोय मी, आणि आता मरीन लाईन स्टेशन येत आहे, बघू शकता तुम्ही. आणि आज मी हा पहिल्यांदा प्रवास करतो एसी ट्रेन मधला, म्हणजे असा काय मोठा ही नाही आहे, ठीक आहे. मेट्रो पेक्षा तरी म्हणजे स्पेस जास्त आहे, मेट्रो मध्ये काय बसू नाही शकत, सिंगल नाही बसायला सीट असतात. पण याच्यामध्ये आपली लोकल सेम आहे, फक्त याच्यामध्ये एसी आहे आणि डोर ही आहे ऑटो डोर आहे, म्हणजे ओपन क्लोज होतात ते डोर आहे, ते बघू शकता. आणि ही सिस्टम फक्त मेट्रो सारखी ही मला बघायला भेटली, कारण की तुम्ही बघू शकता झूम करतो मी लास्ट पर्यंत तुम्ही बघू शकता. म्हणजे आपण एका डब्यात दुसऱ्या डब्यात पण जाऊ शकतो या ट्रेन मध्ये. आता बाकी एवढा वैशिष्ट्य काय नाहीये, बस ह्याच्यामध्ये एसी लावली आहे, विंडो फ्लॅट केलेला आहे, म्हणजे पुऱ्या म्हणजे ओपन नाही करू शकत. आणि ओपन हे डोर आहे फक्त, ते ऑटो आहे, बस एवढाच आहे, बाकी काय नाही. म्हणजे मला प्रवास करायचा होता, कारण की कधी ना कधीतरी म्हणजे असं वाटतो की जाऊया, म्हणजे एसी ट्रेन मधून लोक फिरत असतात. म्हणजे मिडल क्लास लोकांना बोलायला गेलं तर एसी ट्रेन म्हणजे 1 किलोमीटरला 10 रुपये घेतात हे लोक एसी ट्रेनवाले. तर मिडल क्लास लोक मला ना वाटत असं की प्रवास करू शकतात, की असं नाही की कधीतरी जाऊ शकतो आपण फिरू शकतो, पण आपल्यासाठी बेस्ट लोकलच आहे खरंच. हे एसी फक्त काय एसीचा हवा देणार आहे, बाकी काय देणार नाही आहेत. आणि थोडी गर्दी कमी असते, म्हणजे आता डब्यामध्ये बघायला गेलं तर कोण नाही आहे, बघा डब्यामध्ये आतापर्यंत कोण नाही आहे, कारण की कोण देणार आहे 1 किलोमीटरला 10 रुपये कोण देणार आहे. आता मी चर्चगेटवरला बसलो आणि आता मी जाणार आहे इथे आपला दादरला उतरणार आहे. पण मित्रांनो, मी काय बोलतो, चर्चगेटवरनं दादरला जाण्यापेक्षा 50 रुपये आहेत ना, त्याच्यामध्ये मी 10 रुपयामध्ये दादरला गेलो असतो मी मित्रांनो.
तर मित्रांनो, एसी ट्रेन म्हणजे एवढा काही मोठा विषय नाही आहे की एसी ट्रेन भेटली बाबा मला हे आहे मी एसी मधनं जातो, एवढा काही नाही आहे. कारण की एसी ट्रेन पण एक मेट्रो सारखीच आहे. एवढा काही रिव्ह्यू खास देऊ शकत नाही मी याचा, कारण की मेट्रो मध्ये तुम्ही फिरला असाल तर याचा रिव्ह्यू तुम्हाला बघायला काही एवढी हरकत नाही आहे. कारण की सेम आहे, फक्त प्राइस आहे जास्त ठेवली आहे लोकलची, कारण की बसायला सीट जास्त आहेत म्हणून. तर मित्रांनो, एसी ट्रेन ही 12 डब्यांचीच असते, असं नाही की 9 किंवा 8-7 डब्यांची असते, तर 12 डब्यांची एसी ट्रेन असते मित्रांनो. आणि आता मी प्रवास केला आहे म्हणजे चर्चगेट येईल, पण एवढा काय मला असं वाटलं नाही की आपण एवढा याचा रिव्ह्यू देतोय मी आता तुम्हाला. पण याचा एवढा असं काही वैशिष्ट्य एवढे लोकल ट्रेनचे नाही. कारण की सीट पण बघाल तर तुम्ही हे सीट पण तुम्हाला नॉर्मल ट्रेन सारखीच बघायला भेटतील. पण याच्यामध्ये स्वच्छता आहे, म्हणजे ह्या ट्रेन पण चांगली स्वच्छता आहे या डब्यामध्ये असल्यासारखे मागचे पण चांगले, म्हणजे डबा ठीक आहे. आणि मित्रांनो, असं म्हणलं तर मला ह्याच्या सर्व मला हे आवडला, कारण की ह्याच्यामध्ये ह्या डब्यात ना त्या डब्यात जाऊ शकतो. तर तुम्हाला मी दाखवतो आता की ह्या डब्यातून दुसऱ्या डब्यामध्ये आपण जाऊ शकतो, ते तुम्हाला आता मी दाखवतो. आता हा डब्बा दुसरा आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा डब्बा दुसरा आहे. आणि आपण ह्या डब्यातून ह्या डब्यामध्ये जाऊ शकतो, कारण की असं मला वाटत होतं की पहिला डबा लेडीजचा असतो ना, पण नाही त्या साईडचा असतो. ठीक आहे, म्हणजे मित्रांनो एसी ट्रेन ही एवढी मोठी खास गोष्ट नाही आहे, तुम्ही बघू शकता. फक्त थोडंफार असं मेट्रो सर्व केलेलं आहे. बघू शकता इकडे गर्दी आहे थोडीफार, पण पहिल्या डब्यामध्ये का कोणच नव्हता बसलेला, कारण की मला त्याच्यामध्ये ब्लॉक चांगला बनवायला भेटला. कारण की फर्स्ट डब्यामध्ये अशी गर्दी एवढी नव्हती. आता मी चालत दुसऱ्या डब्यामध्ये आलो आहे, म्हणजे एसी ट्रेनमधनं तुम्ही समजू शकता की असं आपण दुसऱ्या डब्यामध्ये पण चालत जाऊ शकतो. आणि असं मी आता पब्लिकमध्ये ब्लॉग करतोय तर असे म्हणजे लोक माझ्याकडे असं म्हणजे थोडंफार बघतायत काय करतोय हा. कारण की मी पहिल्यांदा एसीमध्ये आहे, शायद ते पहिल्यांदा एसी म्हणजे एसी ट्रेनमध्ये नसेल, पण मी पहिल्यांदाच एसी ट्रेनमध्ये असं मी बोलाय मला असं बोलायचं आहे. आणि हा असा मी असा आला आहे की हा फर्स्ट क्लास डबा आहे असं मला वाटतंय. पण याचा रिव्ह्यू तुम्ही बघू शकता की फर्स्ट क्लास आणि हे द्यायची गरजच नाही लोकांना, कारण की तुम्ही बघू शकता. कारण की फर्स्ट क्लास म्हणजे लोकल ट्रेन झाली तरी आपण बघू शकतो की बाहेरची माणसं लोकलमध्ये बघून चढतात, पण ह्याच्यामध्ये असं नाही आहे मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये हा लास्ट, आता मी लास्ट डब्यामध्ये आलो आहे बघू शकता. इथे हा डबा संपलेला आहे आणि हा मित्रांनो फर्स्ट क्लास डबा आहे. आता फर्स्ट क्लास डब्यामध्ये आलेला आहे आणि शायद असं मला वाटतं की हा लेझी डबा आहे, मला असं वाटत नाही. हा लेझी डबा आहे, लेझी डबा आहे नाही ना, ते फर्स्ट क्लास आहे आता. आणि तर मला वाटलं की लेडी डबा, म्हणजे तिथं दोन तीन लेडीज बसलेल्या असं, तर मला असं वाटलं की लेडी डबा आहे. म्हणून मी पहिल्यांदा थोडा विचार केला काय जातो आहे पहिल्यांदा आहे. एवढा काय खास विषय नाही आहे फर्स्ट क्लास म्हणजे, पण असं मला वाटतं कारण की फर्स्ट क्लासची ब्रँडिंग तुम्हाला माहिती असेल ना, की डोरला बघा लावलेली आहे. डोरला लावलेले आहेत असं मला वाटतं, पण मला असं वाटत नाही की ह्याच्यामध्ये पण यांनी गट पाडलेले आहेत, कारण की फर्स्ट क्लास सेकंड क्लास केलेला आहे यांनी. तुम्ही बघू शकता आणि आता मी मुंबई सेंट्रल स्टेशनला आहे आणि अशी लोक माझ्याकडे काय बघताय नाही, तर त्यांना सगळ्या काय करतोय आणि काय नाही ते बघू शकता. मित्रांनो, ही एसी ट्रेन आहे ना, ती मला थोडी हाय कॉस्ट वाटली.